नमस्कार, न्यूट्रीपोस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बेसनाचे लाडू करून दाखवणार आहे। बऱ्याच जणांची फरमाईश होती की बेसनाचे लाडू दाखवा, तर त्यासाठी मी बेसनाचे लाडू घेऊन आलेली आहे। बऱ्याचदा काय होतं की आपले बेसनाचे लाडू बनवल्यानंतर ते चपटे होतात, काही केल्या तो आकार गोल राहत नाही। तर माझ्या या मेथडमध्ये तुमचे बेसनाचे लाडू डब्यात एकावर एक जरी ठेवलेत तुम्ही, तरी ते गोलच राहणार, चपटे होणार नाहीत आणि आकार बिघडणार नाही। आणि एक म्हणजे बेसनाचे लाडू बऱ्याच जणांना आवडत नाही, कारण की त्याच्यात बेसनाचा फ्लेवर लागतो। तोही प्रॉब्लेम मी तुमचा सॉल्व करणार आहे, तर माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा। सर्व टिप्ससह मी तुम्हाला दाणेदार बेसनाचे लाडू कसे बनवायचे याची मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करू बेसनाचे लाडू बनवायला। दाणेदार लाडू झाला आपला, भुगा पाहिला खाती। बेसनपीठ घेतलेलं आहे, यात मी 5 चमचे तूप घालणार आहे। ही मेथड मी या अगोदरही मोहनथालमध्ये वापरलेली आहे। तुम्ही जर माझा मोहनथालचा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर मी त्याची लिंक तुम्हाला देणारच आहे। मोहनथालचंही बेत तुम्ही दिवाळीसाठी आखू शकता। हे तूप आणि दूध आपल्याला छान पिठाला चोळून घ्यायचं आहे। दूध मी 5 चमचे घातलं आहे आणि तूपही 5 चमचे घातलेलं आहे। जर तुमच्याकडे मेजरिंग कप असतील तर मी 3 टेबलस्पून दूध घातलं आहे आणि 3 टेबलस्पून तूप घातलेलं आहे। अशा पद्धतीने आपण चोळून घ्यायचं आहे, याने आपलं बेसन दाणेदार होतं। असं नाही की बेसन पीठ दाणेदारच घेतलं पाहिजे किंवा घरचंच दळून आणलेलं पाहिजे, आपण पॅकेटचं रेडीमेड पीठही, बारीक पीठही वापरू शकतो। अशी मेथड केली तर आपलं पीठ दाणेदार होतं। मी ही विकतचंच बेसन पीठ घेतलेलं आहे बारीक। असं रब करत करत आपल्याला बेसन पीठ, दूध आणि तूप हे सर्व बेसन पीठाला चोळून घ्यायचं आहे। अगदी मोजक्याच सामानात हलवाईसारखे बेसन पीठाचे लाडू आपण घरी बनवू शकतो। हे बघा, मी एकदम बारीक पीठ घेतलेलं होतं आणि आपण जे तूप आणि दूध चोळून घेतलं आहे त्या पीठाला, तर त्यामुळे आपले पीठ हे दाणेदार तयार झालेलं आहे। गुजरातीमध्ये याला धाबा देणं म्हणतात। तर या पद्धतीने आपलं बेसनाचे लाडू दाणेदार होऊ शकतात नाही, होतातच। हे आपलं बेसन पीठ दाणेदार झालेलंच आहे, पण तुम्ही बघू शकता यामध्ये काही गोळे पण आहेत, त्यासाठी आपण हे छान चाळून घेणार आहोत। एका चाळणीने मी हे चाळून घेते, त्यानं काय होईल गोळे गोळे वरती राहतील, ते आपल्याला छान मिक्स पुन्हा बारीक करता येतील आणि आपल्याला खाली जे उरेल ते एक सारखं टेक्स्चर आपल्याला मिळेल। मग बेसन पीठाचं तुम्ही बघू शकता किती छान दाणेदार बेसनपीठ खाली पडतं आहे। तुम्ही पूर्णाच्या चाळणीनेही हे चाळून घेऊ शकता। हे बघा, आपण बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे, अगदी दाणेदार बेसनपीठ झालेलं आहे। हे आपण 10 मिनिटं झाकून ठेवू, तोपर्यंत आपण साखरेचा तगार बनवून घेऊ। तर मी इथे 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे। मी 2 कप बेसनपीठ घेतलेलं होतं, तर बेसनपीठाच्या निम्मे आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे 1 कप। मी ह्या कपाने 2 कप बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ह्या कपानेच मी 1 कप साखर घेतलेली आहे। वजनाने सेम वजन आहे, 200 ग्रॅम बेसनपीठ आणि 200 ग्रॅम साखर। साखर ओली होईल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे। तगारची मी तुम्हाला रेसिपी दाखवतच आहे। जर तुम्हाला यात वेळ वाचवायचा असेल किंवा मग तुम्हाला वाटेल की आपल्याला जमणार नाही वगैरे, अशी जर मनात भीती असेल, तर तुम्ही याऐवजी जे आपण लक्ष्मीपूजनाला बत्तासे वापरतो ते बत्तासे आणून त्याची पावडर करून घ्यायची मिक्सरमधून, आणि ती पावडर साखरसुद्धा तुम्ही वापरू शकता। मी ज्या पद्धतीने तगार बनवते आहे ती पद्धत अगदी छानच आहे, आणि तगार बनवताना आपल्याला कमी गॅसवरच करायचं आहे, नाहीतर आपला तगार
काळपट होतो। कमी गॅसवर आपल्याला सतत साखर हलवत राहायची आहे। जर आपण घाई करून किंवा मग पटकन होईल या हिशोबाने जर गॅस मोठा केला तर आपला तगार काळपट होईल, याची दक्षता घ्या तुम्ही। कमी गॅसवर किंवा मध्यम गॅसवरच आपल्याला साखरेचं पाक करायचं आहे, तगार करायची आहे। हे बघा आपल्या पाकाला फेस आलेला आहे, भरपूर बबल आलेले आहेत त्याच्यावर। तर या स्टेजला आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे, एकच चमचा घालायचं आहे। याने काय होतं की आपला जो तगार आहे तो मोकळा मोकळा होतो, गोळे होत नाहीत। मग त्याचे झालेच थोडेफार गोळे तर आपण ते हाताने फोडू शकतो। आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे। तूप सर्व एकजीव झालेलं आहे, मी गॅस बंद करते आणि आपल्याला सतत हलवत ते थंड करून घ्यायचं आहे। जसं जसं थंड होईल तसतसं ते आपल्याला तगार तयार होऊन जाईल, मात्र हलवणं सोडू नये, नाही तर खडे होतील त्याचे। जसं जसं थंड होईल तसतसं हे कोरडं होईल आणि आपल्याला आपला तगार पाहिजे तो तगार मिळेल। तर आपण हलवत राहायचं आहे सतत थंड होईपर्यंत। बेसनपिठाचं टेक्स्चर आणि तगारचं टेक्स्चर आपल्याला सारखं पाहिजे, नाहीतर गोळे गोळे दाताखाली लागतील आणि चव बिघडेल। त्यामुळे मी सर्वात एका चाळणीने चाळून घेते, पुरणाच्या चाळणीने चाळून घेणार आहे। आणि हे वरचे जे खडे आहेत ते मिक्सरमधून थोडंसं फिरून पुन्हा चाळून घेणार आहे। हे बघा आपला तगार तयार झालेला आहे आणि मी चाळून घेतलेला आहे। आणि अगदी सोपा आहे तगार बनवणं, तुम्ही बघितलं। तर हे तगार आपण आता साईडला घेऊ। आता आपण पिठाकडे वळू। 10 मिनटं झालेले आहेत, आपलं पीठ झाकून ठेवलेलं आहे। पीठ आणि दूध छान मुरलेलं आहे पिठाला। आता आपण पीठ भाजून घेऊ। त्यासाठी मी 1/2 कप तूप घेतलेलं आहे। 1/2 कप तुपातलं मी 5 चमचे तूप पिठाला चोळून घेतलेलं आहे। आता हे उरलेल्या तुपात आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे। तूप वितळलेलं आहे, आपण आता हे बेसन पीठ त्यात घालू। तुम्ही बघितलं असेल मी 2 कप बेसन पीठ घेतलं आहे, 1 कप साखर घेतली आहे आणि 1/2 कप तूप घेतलेलं आहे। असं मेजरमेंटनुसार मी सर्व तुम्हाला सांगते आहे, तर नक्की प्रयत्न करा, करून पहा। बेसनाचे 2-3 प्रकारचे लाडू केले जातात। एक पुरी लाटून तळून त्याचा चुरमा केला जातो आणि चुरम्याचेही लाडू केले जातात। बेसनपिठाचे बुंदीचे लाडूही केले जातात। बेसनपीठ नुसतंच भाजूनसुद्धा बेसनपिठाचे लाडू केले जातात, त्यातलीच ही एक वेगळी पद्धत आहे। तर मी हळूहळू सर्वच बेसनपिठाचे लाडू मी तुम्हाला करून दाखवेल, पण वेगवेगळ्या सणांना। ही माझ्या बालमैत्रिणीची फरमाईश आहे म्हणून मी आवर्जून हाताला घेतली। तिने खूप दिवसापासून मला सांगितलं की मला बेसनाचे लाडू करून दाखव, आणि बाकी माझ्या नातेवाईकांनीही भरपूर जणांनी सांगितलं की बेसनाचे लाडू करून दाखवा म्हणून। आपल्याला बेसनपीठ छान भाजून घ्यायचं आहे। बेसनपीठाने तूप सर्व शोषून घेतलं आहे, ते जसं जसं भाजून होईल तसं तसं पुन्हा सोडेल। तर तोपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि बेसनपीठ छान भाजून घ्यायचं आहे। या मेथडमध्ये बेसनपीठाचा बिलकुल वास येत नाही आणि टाळूलाही चिटकत नाही, अशी ही मेथड आहे वेगळी। हे बघा आपलं बेसनपीठ छान भाजून झालं आहे, तूपसुद्धा सुटलेलं आहे बाजूला, बघू शकता तुम्ही। आता मी थोडं थोडं दूध घालणार आहे, 1-1 चमचा करत। दूध घातल्याने आपलं बेसनपीठ छान फुलून येतं आणि हलकं होतं। आपण बेसनपीठ तुपात भाजतो तर ते तुपात तळल्यानंतर क्रंची होऊन जातं, त्याचे दाणे कुरुम कुरुम होऊन जातात, म्हणून ही प्रोसेस आहे। आपण दूध टाकून टाकून छान बेसनपीठ फुलतंही आणि हलकंही होतं आणि चवही छान वाढते त्याची। आपल्याला दूध सर्व आटून घ्यायचं आहे आणि आपलं बेसनपीठ भाजून झालेलं आहे सर्व। रंगही बदलला आणि तुम्ही बघू शकता ते फुललेलंही आहे। मी व्हिडिओ बनवायला खूप मेहनत घेत असते आणि मी रेसिपीवर पण खूप मेहनत घेत असते, तरीसुद्धा तुम्ही लोक सबस्क्राईब करत नाहीत आणि शेअर करत नाहीत। तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, फुकट आहे ते। आणि माझ्या रेसिपी आवडल्या तर नक्की शेअर करत जा, जेणेकरून आपल्या सर्व फ्रेंड रिलेटिव्समध्ये पण छान छान रेसिपी पोहोचल्या पाहिजे। बेसनपीठ आपलं भाजून झालेलं आहे, मी गॅस बंद करते आणि बेसनपीठ आपण थंड होऊ देऊ। आता मी ते एका भांड्यात काढून घेते। मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि ते पसरवून घेऊ आपण, थंड होऊ देऊ। खूप मस्त सुगंध येत आहे, भरभर सुगंध पसरलेला आहे किचनमध्ये घमघमाट। आपलं बेसनपीठ थंड झालेलं आहे, हाताला गरम लागत नाही आहे। आपण आता त्याच्यात तगार मिक्स करून घेणार आहोत। मी
बाउलमध्ये ओतून घेते सर्व मिश्रण। त्यानंतर मी ही तगार घालणार आहे। आपल्याला जर कमी गोड आवडत असेल तर आपण थोडीशी उरून ठेवू शकतो तगार। मी यामध्ये पाव चमचा जायफळ घातले, जायफळ पावडर घातलेली आहे। तुम्ही त्याऐवजी वेलायची पुडवी घालू शकता, पण बेसन पिठाचे लाडू असल्यामुळे मी जायफळ घातले। जायफळ पचनाला चांगलं असतं, बेसन पचायला जड असतं तर बॅलन्स होऊन जातं। आपण हे मिक्स करून घेऊ सर्व। आपण अंदाज घ्यायचा, आपले लाडू जर वळता येत नसतील तर आपण वरून दोन चमचे तूप घालायचे आहेत, पण भाजताना मात्र आपण मापानेच घ्यायचं आहे, त्यावेळेस जास्त तूप घालायचे नाहीतर आपलं नंतर बॅटर बिघडू शकतं लाडूचं। वरून आपल्याला तूप घालता येते दोन चमचे आपल्याला पाहिजे तेवढे, म्हणून अगोदर भाजताना नाही घ्यायचं। हे बघा, आपले लाडू वळता येऊ लागलेत आता, तर आपण लाडू वळवून घेऊ। आपल्याला पाहिजे त्या आकाराचे, पाहिजे त्या साईजचे आपण लाडू वळवून घेऊ। हे बघा, आपला बेसनाचा लाडू तयार आहे, अगदी दाणेदार। मी परफेक्ट मेजरमेंटनुसार मी करून दाखवलेला आहे तुम्हाला, तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला नक्की प्रयत्न करा, नक्की करून पहा। अशाच प्रकारे मी सर्व लाडू वळवून घेते। याच्यावर मी पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत आपले बेसनाचे लाडू। असं वाटणारही नाही की बेसनाचे लाडू आहे। स्वाद तर इतका छान आहे की तुम्ही एकावर मन भरणार नाही, पुन्हा पुन्हा खात राहाल। तर लागा तयारीला, या दिवाळीला बेसनाचे लाडू या पद्धतीने करून पहा।